आखरे वैचारिक चर्चा व्हावी, पण त्या ठिकाणी आम्ही गाळून टाकू मारून टाकू ही काही लोकशाही होऊ शकत नाही. असे जमिनीत कोण गाळतं, कोणाचा विचार असू शकतो? आखरे हा विचार गाळण्याचा मारण्याचा हा विचार कोणाचा असतो? गोडशांचाच असतो. त्यामुळे त्यांच्याकडून या पद्धतीची भाषा येणं स्वाभाविक आहे. आणि त्याच्यामुळे वैचारिक याच्यावर मत मांडावं त्यांनी, आणि राहुलजींनी वैचारिक मत त्या ठिकाणी मांडलेलं आहे. भगवान बिरसा मुंडा हे जे त्यावेळच्या इंग्रज सत्तेच्या विरोधात ते त्यांच्या प्रलोभनात पडले नाही, आणि प्रलोभनात पडले नाही म्हणून 24 वर्षातच त्यांच्या वयाच्या 24 वर्षात त्यांना शहीद व्हावं लागलं. आणि सावरकरजींचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अंदमान निकोबारच्या याच्यामध्ये जेलमध्ये असताना त्यांनी ज्या पद्धतीनं पत्रव्यवहार करून इंग्रजाकडून माफी मागितली, आणि त्याच्यानंतर 60 रुपये त्यांना इंग्रज दर महिन्याला पेन्शन देत होते, तर त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. आखरी वैचारिक चर्चा व्हावी, पण त्या ठिकाणी आम्ही गाळून टाकू मारून टाकू ही काही लोकशाही होऊ शकत नाही. सत्ता आणि विपक्ष लोकशाहीमध्ये असलं आहेच, पण त्याचं उत्तर मारून गाळून अगर राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचं मुख्यमंत्री म्हणत असेल तर हे महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणार आहे, अशी भूमिका आमची आहे.